नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. सकाळचे 9 वाजले पण इतकं कडक ऊन पडलंय ना की बस. तर आता आपल्याला डुबानायचं भेंडीमध्ये. तर भेंडीच्या जे आणि हे खूप जवळ लावलेले त्यामुळं त्याच्या पाठीमागं खूप झाडं दाबतात, तर ते झाडं आपण काढायचे पण काम करणार आहे सोबतच. तर चला जाऊया तिकडं. आणि सकाळी सकाळी मस्त चुलीवरचं मी कारलं परतून घेतलंयत. आणि पण आताच कृष्णाने सांगितलं की वांग्याचं भरीत पण पाहिजेत, तर ते वांगे तर घरात नव्हते. मग घरासमोरच वांग्याचं झाड आहे शेतामध्ये, तर चला वांगे घेऊन येऊया भरतासाठी. पण हे वांगे ना काटाळे वांगे आहेत, जास्त मोठे वांगे नाही आहेत जे भरीतला. पण याचं भरीत खूप टेस्टी लागतं, चवदार लागतं खमंग. आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम टेस्ट लागते. तर त्यासाठी आता वांगे धुंडायचेत. आणि वांगे पण सापडणार लवकर, कारण आत्ताच झाडं मोठेले झालेले आहेत आणि त्याला पण थंडीच्या दिवसामुळं जास्त वांगे नाही येते. आणि मधून मधून तोडा आणि येणारे जाणारे पण तोडत राहतात, त्याच्यामुळे ते दिसेना. तरी आता भरपूर फुलं लागलेले दिसत आहेत बघा, मस्त. आणि फुलं पण त्याचे खूप सुंदर आहे. आणि वांगे पण चवीला, कारण हे खूप काटाळे आणि गावरान वांगे आहेत. तर अशा पद्धतीनं आता तोडून घ्यायचे आहेत. आत्ताच त्याची मशागत करून झाली होती बघा, सगळं साफसुथरं, तरी त्याच्यात गवत आलं. सुरक्षितेसाठी अशी काठी पाहिजे. आणि मग तिला असं वरती केलं का सापड पूर्ण काटे असतात ना, त्याला भरपूर वांगे मस्त झालेत. आता त्याला खत आणि वेणी टाकून झाली. तर वांग्याचं भरीत बनवायचंय आता. कारलं आवडलं नाही ना, तर मग भरीत जोडीला. तर याला एकदम ताज्या वांग्याचं भरीत एकदम खतरनाक लागतं बरं का. आणि आमच्याकडं मी म्हणत असते ना नेहमी काही ना काहीतरी आम्हाला भाजीपाला पाहिजे. तर आता ही बघा मेथी टाकलेली आहे, चौथ्या दिवशी मस्त उगून आलेली आहे. इकडं मोठी झालेली आहेत, इकडं थोडीशी छोटी आहेत. तर असं आमचं काम असतं. तर गोबी होती, गोबी काढून फेकली, लगेच भाव नव्हता तर लगेच त्याच्यामध्ये मेथी. मेथी जर आता ही अजून 20 दिवसात वावर खाली आहे की नाही फटाफट. आणि पैसे पण हातात मोकळे, फक्त देव करो भाव येऊ चांगला, भरपूर भाव येऊ याला, म्हणजे मग आम्हाला काम केल्याचा सीन भाग निघून जातो. आणि आता इकडं बैलं आणलेले आहेत बाळूभाऊनी. आणि आता लवकरच भेंडीमध्ये डुब्बं आणायचे. तर आणि भेंडीमध्ये दुब्बं आणलं, तर आता बघू शकता तुम्ही किती गावात उगलेलं. आणि भेंडीचे फुलं किती सुंदर आहेत ना, आणि भरपूर लागलेले. जेवढे फुलं लागतील तेवढ्या भेंड्या पटापट आपल्या तयार होतील मार्केटसाठी. तर खूप सुंदर भेंडी आलेली आहेत आमची, आणि तिला भाव पण खूप छान चालू आहे. तर जेव्हा भाव असतो ना जोरात, तर शेतकरी पण फार्ममध्ये असतो जोरात असतो. तर पटापट आता त्याच्यामध्ये डुब्बं आणायचं काम सुरू आहे. आणि डुब्बं आणलं की लगेच खत, औषध, पाणी, खुरपणी, सगळ्या गोष्टी पटापट कर. आणि जर भाव नसला ना तर हे डुब्ब असं डुब्ब नाही तर वखरून टाकू वाटतं सगळं, कारण खूप खूप वाईट वाटतं सगळ्या गोष्टींचं. आणि आपल्या शेतकऱ्याच्याला कधीच मार्केट भाव माहिती नसतो की त्याचा शेताला काय भाव येणार आहे. त्याच्या हातात फक्त आणि फक्त मेहनत करणं असतं, आणि त्या मेहनतीनं त्याने आणलेलं पीक मार्केटमध्ये नेणं. आणि त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला काय भाव मिळेल हे दुसऱ्यांच्या हातात असतं. आणि तो शेतकरी किराणा दुकानात जातो तेव्हा त्याच डाळे असतात त्याच्याकडून गेलेल्या, तर त्याच्या डबल किमतीनं आणि ऑन MRP घेऊन येतो. तर हे सगळं उलटंपालटंच चालू आहेत. पण जाऊ द्या आता, ते मोठा गंभीर प्रश्न आहेत. आणि आता आपल्या शेतात डुब्बं आणायचं काम सुरू आहे. आणि बैलांनी खाऊ नये म्हणून मुसके पण लावले त्यांना. तर आता पटपट पण हे डुब्बं आणून घेऊया, आणि नंतर मग याला खुरपणी करून आणि औषध फवारणी वगैरे सगळ्या गोष्टी होतील. आणि इथं पाईप होता तर ते उचलून घेणं आहेत शेवटी. तर याला एक साईडला होऊन आपण, आणि हे जड तेवढं नाही आहे पण त्याच्यावर दगड एवढा मोठा बांधला आहेत, कारण डुब्बं लागलं पाहिजे खाली. आणि डुब्बं चांगलं लागलं ना तर त्याला भर पण पडते. आणि जेव्हा पाणी भरतो ना आपण डुब्यानंतर, तर खूप चांगला
भेंडी येते मग, किंवा जे पण पीक उत्पन्न असेल आपलं तर ते खूप चांगलं येतं. आता आपण दुब्बा आणून घ्यायचे सरासरी इकडून तिकडं तिकडून इकडं. आणि डुब्बा हाणत असताना आम्ही तर पाईप पण इकडून तिकडं नेलेला आहे, तर तो पाईप आला ना की लगेच बैल बघा कसे थोपले. आणि मग आता हे उचलून घ्यायचे आहेत, कारण त्या पाईपाला थोडा जरी धक्का लागला तर तो फाटून जाईल, तर मग पाणी निघायला त्याला पुन्हा प्रॉब्लेम येईल. तर म्हणून आता असं करायचं आणि पटकन पुढचं आणून घ्यायचं. तर आता आपलं डुब्बं आणायचं काम सुरू आहे इकडून तिकडं, आणि याला 1 ते 1.5 घंट्यामध्ये आवरून जाईन हे. तर फास्ट अँड फास्ट, पण इकडून तिकडं तिकडून इकडं जायला पण थकतं माणूस. बोल ना, दम लागलं ते, दम लागला ते बघा किती भारी उकरतंय ते, त्यामुळं निंदायला पण सोपं जातं, एकदम भुसभुशीत झालं. आणि इकडे इकडे बघा, आणि ना इकड मारल्यानंतर याच्यामध्ये किती फरक दिसतो लगेच. आणि डुब्बा आणला का लगेच निंदून घ्यायचं, म्हणजे मग ना सोपं पण जात आणि मूड पण राहतो, है ना. आता बोलावं लागतील बायका. आणि वांगे पण भाजून झालेत, आम्ही आमच्या शेतातलं काम पण आवरलं, पण हे जरा जास्तच जाळ आले, तर त्याला काढून घेऊया आता आणि भरीत बनवायचं आणि लगेच जेवण करायचं. खूप भूक लागली आता, कारण काम करून आलं ना माणूस की म्हणतात ना पोट अन्न नाही खात तर काम अन्न खातं. आणि त्या भाजलेल्या वांग्या निवडून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल मीठ टाकून जरी खाल्लं ना इतकं छान लागतं गरम गरम. आणि तुम्हाला जर त्याच्यात ॲडिशनल आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो कांदा कोथिंबीर अद्रकची फोडणी घालू शकता त्याला भाजल्यानंतर, आणि बाजरीच्या भाकरीनं सोबत ठेचा. आणि हे भाज्या भरीत वांग्याचं खूप छान आणि महाराष्ट्रातल्या लोकांना खूप आवडतं. चला या जेवायला मग. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे. एकदम भारी.